नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये कॉन्सन्ट्रेशन सेल करोजनचे प्रकार आणि ऑक्सिजन ऑब्झॉर्प्शनचं मेकॅनिझम पाहिलं. आज आपण कॉन्सन्ट्रेशन सेलचे काही दैनंदिन उदाहरणं पाहू. आपण त्यामध्ये पहिलं उदाहरण आहे पीट करोजन. पीट करोजन काय आहे? जेव्हा एखाद्या धातूच्या सरफेसवर काही इम्प्युरिटी, डस्ट, स्टोन यासारखे पार्टिकल दीर्घकाळ सेटल होतात, त्यावेळेस त्या भागापुरतं करोजन आपल्याला पाहायला मिळतं. असं का घडतं? तर त्या भागापुरतं पहा या डायग्राम मध्ये, या ठिकाणी डस्ट पार्टिकल किंवा सँड पार्टिकल जदरगिळ थांबला तर हा संपूर्ण आयर्न मेटलचा जो सरफेस आहे तो एक्सेस ऑक्सिजनच्या सानिध्यामध्ये आहे, पण हा एवढाच भाग लेस ऑक्सिजनच्या सानिध्यामध्ये आला. म्हणजे काय झालं? विभेदन वायू जीवन झालं. म्हणजे या ठिकाणी ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं आणि इकडे ऑक्सिजनचं प्रमाण जास्त झालं. आपण मागे पाहिलं कॉन्सन्ट्रेशन करोजन मध्ये ज्या ठिकाणी ऑक्सिजनचं प्रमाण कमी असते त्या ठिकाणी करोजन घडतं किंवा ते आयर्न म्हणून काम करतो, आणि जास्त ऑक्सिजन सांगत असल्याने तो कॅथोड म्हणून काम करतो. तर या ठिकाणी या सँडमुळे किंवा डस्टमुळे इथे होल किंवा कॅव्हिटी किंवा पीट पडतं, त्यामुळे ऑक्सिजन हा वातावरणाचा या आत जातो आणि हा आयर्न मेटल सोबत अभिक्रिया करतो. आयर्न मेटल रिएक्टिव्ह आहे, तो इलेक्ट्रॉन लूज करतो, म्हणजे ऑक्सिडेशन घडतं. ऑक्सिडेशन घडून हे लूज झालेले इलेक्ट्रॉन कॅथोडकडे जातात आणि आयनोडवर आपल्याला करोजन पाहायला मिळतो. याला आपण काय म्हणतो? पीट करोजन. कशामुळे घडलं? सह ऑक्सिजनचं प्रमाण या ठिकाणी कमी, ज्या ठिकाणी कॅव्हिटी पडली, होल पडलं किंवा पीट पडलं, या ठिकाणी ऑक्सिजन सहती कमी झाली, म्हणून त्या करोजनचं प्रमाण आपल्याला रेट जास्त पाहायला मिळतो. कुणापेक्षा? इकडल्या आयर्नच्या मेटलपेक्षा. अलक्षात. दुसरं आहे वॉटर लाईन करोजन. वॉटर लाईन करोजन म्हणा किंवा वॉटर टँक करोजन म्हणा, हे आपल्याला कुठं पाहायला मिळतं? सिपमध्ये, अलक्षात, किंवा वॉटर लाईनमध्ये. जो भाग वॉटर लाईनचा पाण्याच्या खाली असतो त्याचा संपर्क जास्त पाण्यासोबत येतो, आणि जो भाग पाण्याच्या वर असतो तो वातावरणाच्या जास्त ऑक्सिजन सानिध्यामध्ये येतो. म्हणजे या ठिकाणी पहा, आपण एक टँक घेतली, पाण्याने भरली टँक. हा पाण्याने भरलेला टँक कसा आहे? या ठिकाणी ऑक्सिजनचं प्रमाण कमी आहे आणि पाणी ज्या ठिकाणी भरलं नाही त्या ठिकाणी ऑक्सिजनचं प्रमाण जास्त आहे. आपण पाहिलं कॉन्सन्ट्रेशन सेल करोजन मध्ये ज्या ठिकाणी ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं ते काय म्हणून काम करतो? एनोड. त्या ठिकाणी ऑक्सिडेशन रिएक्शन घडते, आणि ज्या ठिकाणी ऑक्सिजन प्रमाण जास्त असतं तो कॅथोड म्हणून काम करतो. म्हणजे वॉटर लाईन मध्ये जो भाग सतत पाण्याखाली असतो तो भाग एनोड म्हणून काम करतो. त्या ठिकाणी डीइलेक्ट्रिफिकेशन म्हणजे ऑक्सिडेशन रिएक्शन घडते आणि करोजन त्या भागामध्ये घडतो एनोडवर. आणि जो भाग ऑक्सिजन जास्त सानिध्यामध्ये आहे म्हणजे पाण्याने व्यापलेला नाही तो भाग कॅथोड म्हणून काम करतो. याला आपण काय म्हणतो? वॉटर लाईन करोजन. हे सुद्धा कोणाचं उदाहरण आहे? कॉन्सन्ट्रेशन सेल करोजनचं. ऑक्सिजनची सहमती कमी जास्त झाली म्हणून करोजन घडलं. तिसरं उदाहरण आहे क्रिविस करोजन. क्रिविस करोजन केव्हा पाहायला मिळतं? जेव्हा दोन धातू एकत्र जोडले जातात वेगवेगळे, त्या ठिकाणी गॅप येतो किंवा कॅव्हिटी राहते अशा वेळेस, किंवा मेटलला क्रॅक होतो त्या ठिकाणी सुद्धा कॅव्हिटी तयार होते, क्रिविस तयार होतो, गॅप तयार होतो. अलक्षात. अशा गॅप मध्ये मेटल नॉन मेटल, मेटल मेटल किंवा मेटलच्या क्रॅकमुळे क्रिविस तयार झाला. या क्रिविस मध्ये ऑक्सिजन सतत एंटर होत राहतो आणि बाकीचा भाग एक्सेस ऑक्सिजन मध्ये राहतो. म्हणजे इथं पुन्हा ऑक्सिजन सहती कमी जास्त झाली तर ह्या गॅप पडलेल्या क्रिविसच्या भागामध्ये ऑक्सिजनचा करोजन, ऑक्सिजन जास्त गेल्यामुळे, ऑक्सिजनचं प्रमाण कमी झाल्यामुळे करोजन रेट त्या भागामध्ये जास्त पाहायला मिळतं. म्हणून अशा क्रिविस आपण सतत फिलअप केल्या पाहिजे. कशाने? अलॉयजनी किंवा लेस रिएक्टिव्ह मेटलनी हे गॅप भरून काढले तर आपण करोजन आपण थांबवू शकतो, क्रिविस करोजन. अलक्षात. हे तीन उदाहरणं आपण कोणाचे पाहिले? कॉन्सन्ट्रेशन सेल करोजन. तर या पॉईंटवर कोणते प्रश्न विचारले जातात त्यांचा नमुना, सॅम्पल क्वेश्चन्स, हे मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्सच्या खालच्या भागात दिलेलं आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर ते प्रश्न आणि काही इम्पॉर्टंट नोट्स दिलेले आहेत ते वाचायला आणि प्रश्न सोडवायला विसरू नका.